नमस्कार मंडळी, आपण उभे आहोत भक्तीच्या टेरेसवर। टेरेसवरील बागेची थोडीशी पुनर्रचना केली आहे बरं का, आणि पावसाच्या आगमनामुळे सगळी झाडंसुद्धा अगदी अशी छान टवटवीत आणि तजेलदार दिसत आहेत। बघायचं आहे कोणकोण छान छान फुललं आहे, कोणी अगदी आपली कातच बदलली आहे। हे आहे मेहंदीचं झाड, होय मेहंदीचंच, अगदी बारीक पानं आणि त्याला अशी छान पांढरी सुगंधी फुलंसुद्धा आली आहेत। काही ठिकाणी फुलं गळून गेल्यानंतर त्याचं बीसुद्धा तयार झालं आहे। लिली अगदी छान फुलली आहे, तिचा रंग कसा गोजीर आहे, मनाला आवडेल असा। गुलाब अगदी असं छान मोती कलरचा हा छानसा गुलाब। गवतीचा आहे आपली सदाबहार सदाफुली आहे। त्याचबरोबर हा निशिगंधाचा दांडा आपल्याला सांगतोय की आता लवकरच मी सुद्धा फुलणार बरं का। कढीपत्त्याच्या पानांनी सुद्धा अगदी जणू कात टाकली आहे, इतकी ती तजेलदार दिसत आहेत। इथे आपलं फुटबॉल लिलीचं झाड येऊन गेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची अशी छान पानं झाली आहेत तयार। सग मस्त इथे हे ऑफिस आवर आहे, एक पांढऱ्या रंगाचं आहे, एक राणी कलर आहे। तुळससुद्धा खूप मंजिऱ्यांनी युक्त अशी मस्त झाली आहे। जास्वंद आहे आपलं नेहमीचं, इकडेसुद्धा खूप छान सदाफुली लिली। बघा पाऊस सुरू झाला रे झाला की ही लिली अशी आपोआप उमलून येते आणि तिचं हे उमललं कधीही न थकता न थांबता सुरूच असतं आणि आपल्या मानवी मनाला अगदी चैतन्य देण्याचं काम ही सगळीच झाडं करत असतात। मग तो फुलांचा राजा गुलाब असू देत, जास्वंद असू देत, किंवा अगदी आपलं हे छानसं गोकर्ण असू देत। बघा किती मस्त निळ्या निळ्या रंगाचं गोकर्ण। आणि आज मी विशेष तुम्हाला दाखवणारे आपल्या बागेमध्ये आणखीन एक नवीन पाहुणा, आपण ओळखला असेलच, वेलवर्गीय वनस्पती। आता ही टरबूजापेक्षा थोडी वेगळी आहे म्हणून आम्ही याला खरबूज म्हणतोय। टरबूज आणि खरबूज याच्यामध्ये थोडा फरक असतो। कलिंगड हे अगदी वेगळं आहे, त्याच्यापेक्षा टरबूज वेगळं आहे आणि हे खरबूज वेगळं आहे। झालं असं की खरबूज बाजारातून आणल्यानंतर त्याचं ज्या बिया साली तर कंपोस्ट खत म्हणून या जास्वंदाच्या झाडाला आपण घातलं आणि मग त्या जास्वंदाच्याच कुंडीमध्ये इथे हे असं एक छानसं रोप उगलं, एक नाही दोन तीन उगली होती आणि त्या रोपाला पुढे पुढे फुलं येऊन गेल्यानंतर असं हे छान खरबूजसुद्धा लागलेलं आहे। एकच नाही तर तीन खरबूज आपल्याला एकावेळी मिळाली, एक तयार होऊन गेलं, व्हिडिओ करायला थोडा उशीर झाला आहे। हे सुद्धा अगदी बघा परिपक्व झालं आहे, जसं आपल्याला बाजारात मिळतं तसं हे खरबूज अगदी छान आता हे तयार झालं आहे। आणि आता अधिक विलंब होऊ नये म्हणूनच हा व्हिडिओ आपण करतो आहे। खरबूज जर इतकं सहज येत असेल तर मंडळी शहरात देखील आपण हे असं आपल्या बागेतलं खरबूज खाण्याचा आनंद घेऊ शकतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, अँटीऑक्सिडंट असल्यामुळं आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी खूप मदत होते। त्याचप्रमाणे ते रुचकर आहे, उन्हाळ्यामध्ये खाणं हे अधिक चांगलं आहे कारण शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यासाठी या फळाचा खूप खूप उपयोग होतो। आणि म्हणूनच म्हणजे खरं तर वेलवर्गीय वनस्पती आणि वेलीला येणारी ही फळं आणि ह्या फळांचा आस्वाद आपण जर असा सहजपणे घेऊ शकू तर आपणही आपल्या आपल्या बागेत ही फळं लावायला हवीत असंही मला सांगायचं आहे। विशेष म्हणजे बऱ्याचदा बाजारामध्ये अनेक रासायनिक खतं घालून ती फळं आपल्याला खावी लागतात, पण आपल्या बागेमध्ये अशी विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय खतांपासून तयार झालेली ही जी काही फळं आहेत ती खाणं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने
अत्यंत लाभदायक अशी ही गोष्ट आहे। आणि म्हणूनच बागेतसुद्धा आपल्या सहज कुंडीमध्ये सुद्धा हे खरबूज येऊ शकतं हेही मला तुम्हाला सांगायचं होतंच। शिवाय खरबूज खाण्याचे जे काही फायदे आहेत ते सुद्धा आपण विविध ठिकाणांवरून जाणून घेऊ शकता, परंतु खरबूज हे सहजपणे आपल्या बागेत उपलब्ध होऊ शकतं हे मात्र मी तुम्हाला पुराव्यासह दाखवत आहे। आणि म्हणूनच आपल्या मुलाबाळांना आपल्या स्वतःला सशक्त राहण्यासाठी आणि पौष्टिक फळांचा आस्वाद घेता येण्यासाठी अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, त्यापैकीच हे खरबूजाचं झाड आपण नक्की बागेमध्ये लावा। त्याच्या बिया देखील उपयुक्त असतात, त्याची सालसुद्धा उपयुक्त आहे। त्या सालीचे काय फायदे आहेत ते देखील आपण इंटरनेटवरून जाणून घेऊ शकता। तर आता हे फळ तोडून आणल्यानंतर जराशी थोडं जे पिकल्यासारखं तर वाटतंय, थोडं सुकलं आहे सुद्धा आहे की नाही। आता आपण त्याला कट करून पाहूया की हे कसं निघणार आहे। आणि बघा, आता बघूया आपण हे कसं निघलंय। वाव, हे बघा, खूप सारा गर आणि बिया अत्यंत कमी असं अत्यंत रसरशीत आणि पाणीदार असं हे फळ आहे। आणि मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की उन्हाळ्यात हे फळ खाणं खूप चांगलं असतं, आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढविण्यासाठी या फळाची मदत होते आणि आपला थकवा दूर होतो हे आपण लक्षात ठेवूयात। आणि आपल्या आहारामध्ये खरबूजाचा समावेश कसा करता येईल याचं नियोजन करूयात। धन्यवाद।